नाशिक मधील बैठकीमध्ये कांदा व्यापारी आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे। बैठकीनंतर व्यापारी लिलाव बंद ठेवण्यावर ठाम आहेत, त्यामुळे पालकमंत्री दादा भुसेंच्या बैठकीवर कांदा लिलावावर तोडगा निघाला नाही आहे। सरकारच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा दावा हा व्यापाऱ्यांनी केलेला आहे, त्यामुळे सरकारनं मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आता व्यापाऱ्यांनी केलेली आहे। तर व्यापारी योग्य निर्णय घेतील असं पालकमंत्री दादा भुसे म्हणाले आहेत। दरम्यान कांदा लिलाव बंद असल्यानं नाशिक जिल्ह्यामध्ये कोट्यवधींचं नुकसान होत आहे। बांधवांचं नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातून आपण कांदा खरेदी सुरू करावी असं त्यांना विनंती आवाहन करण्यात आलेलं आहे। काही वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा पण संपन्न झाली। जिल्हा पातळीवरचे जे काही मुद्दे असतील तर ते मुद्दे निश्चितपणे तातडीने सोडवायला आम्ही सहकार्य करू। आपल्या जिल्ह्यातून सर्वाधिक माल बराचसा माल हा जो 30% आसपास आहे एक्सपोर्टला जात असतो। गव्हर्नमेंटनी 40% ड्युटी लावल्यामुळं एक्सपोर्ट हे 5-10% आलं आहे, त्यामुळं आपल्यावर सर्वाधिक इफेक्ट त्याचा पडतोय। नाफेड आणि 40% ड्युटी सरकारने जो जजिया कर लावलाय 40% तो तात्काळ रद्द करावा। आजपर्यंत इतिहासात न लागलेला कर या सरकारला आम्ही पहिलेच 13 तारखेला निवेदन दिलेलं आहे, 20 तारखे आम्ही अल्टिमेट तारीख पण दिलेली होती। त्याच्यावर केंद्राने राज्याने कुठलीही भूमिका घेतली नाही, उलट त्यांनी याच्यावर सोल्युशन न काढता बा व्यापाऱ्यांवर कारवाई करा ही कुठेतरी बा चुकीची दिशा आहे। आणि व्यापाऱ्यांनी पहिलेच परवाने हे बाजार समितीमध्ये जमा केलेले आहेत, म्हणून केंद्राने आणि राज्याने लवकर या गोष्टीवर निर्णय घ्यावा आणि शेतकरी आणि व्यापारी यांचा निर्णय व अडचण जी आहे ती सॉल्व्ह करावी। दुसरीकडे कारवाईच्या इशाऱ्यानंतर आता नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनची उद्या बैठक होणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता येवल्यामध्ये जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये प्रशासनाची कारवाई आणि पुढची भूमिका ठरवण्यात येणार आहे। लिलावामध्ये सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांच्यावर आजपासून प्रशासनाची कारवाई होणार आहे, त्यावर बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे।